पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हटके अदांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता मोदी आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आलेत. स्वतःला फकीर म्हणवणाऱ्या मोदींच्या ताफ्यात आता 12 कोटींच्या मर्सिडीज कारची भर पडली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडनं ही नवी मर्सिडीज कार खरेदी करण्यात आली आहे. या कारचा मॉडेल नंबर मर्सिडीज मेबॅग S650 Guard असा आहे. बॉम्ब असोत वा रासायनिक हल्ले, सर्व काही या कारसमोर फेल आहे. पण असं काय आहे या कारमध्ये? मोदींना आत्ताच या कारची गरज का पडली? मोदींनी आतापर्यंत किती वेळा कार बदलल्यात? मोदींच्या सुरक्षेचे अधिकार असणाऱ्या SPGला आत्ताच नवीन कारची गरज का भासतीये? पाहूयात पुढच्या काही मिनिटात. रिपोर्ट शेवटपर्यंत पहा. मोदींच्या या नव्या कारचे सुरक्षेच्या दृष्टीनं फीचर्स काय आहेत तेही आपल्याला पाहायचंय. पण त्याआधी पाहूयात मोदींना आत्ताच या कारची गरज का पडली. भारताचे पंतप्रधान मोदी हे आता जागतिक नेते झालेत. मोदींना जगभरात आतापर्यंत अनेक धमक्या आल्यात. त्यात अनेक दहशतवादी संघटना, माफियांचा समावेश आहे. या दहशतवादी संघटना हल्ल्यासाठी नवनवीन तंत्र साधनं वापरू शकतात. त्यामुळेच आधुनिक संरक्षण प्रणालीनं सज्ज कारची गरज मोदींच्या सुरक्षेसाठी आहे असं SPGला वाटलं. म्हणूनच त्यांनी मोदींसाठी नवीन कारचा प्रस्ताव दिला. सुरक्षेसाठी मोदी आता वापरत असलेल्या कारची गरज, त्याचं अपग्रेडेशन, हे सारं काही स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ठरवतो. SPG कमांडोज देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेची काळजी घेतात. मोदींना सुरक्षेत काय हवं काय नको हे सगळे अधिकार SPGला असतात. मोदी जगातले लोकप्रिय नेते आहेत, जागतिक नेते आहेत. जगभरातनं त्यांना आतापर्यंत अनेक धमक्या मिळाल्यात. त्यामुळे SPGला मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्याची गरज वाटली. म्हणूनच आता मोदींसाठी त्यांनी नवी कार डिझाईन केली आहे. आता पाहूयात मोदींच्या या कार्सचे सेफ्टी फीचर्स काय आहेत. तर मोदींची ही नवीन कार अनेक उत्तम आणि हायटेक फीचर्सनं सुसज्ज आहे. विशेष म्हणजे गोळ्या असोत वा बॉम्ब, रासायनिक हल्ले असोत वा गॅस, कशाचाच परिणाम या कारवर होत नाही. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भारतात जेव्हा आलेले होते तेव्हा मोदींनी पहिल्यांदा ही कार वापरली होती. मर्सिडीज मेबॅग S650 Guard असं हे मॉडेल आतापर्यंत लाँच झालेल्या कारमधलं सर्वोत्तम, सर्वात जास्त रक्षण करणारं मॉडेल आहे. या S650 मॉडेलची किंमत 12 कोटींपेक्षा जास्त आहे. या गाडीचा वेग हा 160 किलोमीटर प्रतितास इतका आहे. कारमध्ये अलिशान इंटेरियर आहेच, पण अत्युच्च दर्जाच्या सुरक्षेसाठी मोदींची ही कार जगात बेस्ट आहे. कारच्या दरवाजाच्या काचेला देखील विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामधनं AK-47 बंदुकीची गोळी देखील आरपार जाऊ शकत नाही. या कारला एक्सप्लोझिव्ह रेझिस्टंट व्हेइकल 2010 इतकी रेटिंग मिळाली आहे. अवघ्या 2 मीटर अंतरावर स्फोट झाला तरीही कारमधील व्यक्ती सुरक्षित असतो, इतकी ही कार मजबूत आहे. कारच्या खिडक्या पॉलिकार्बोनेटच्या बनवलेल्या आहेत. ही जगातली बेस्ट सुरक्षा आहे. गॅस अटॅक झाला तर केबिनला स्वतंत्र हवा पुरवठा देखील मिळू शकतो. मर्सिडीज मेबॅक S650 Guard विशेष रन फ्लॅट टायर देण्यात आले. त्यामुळे एखाद्यानं टायरवर निशाणा देखील साधला तरीही टायरला कोणतीही इजा न होता ते व्यवस्थित वेग धरू शकतील. कारच्या इंधन टाकीवर एक विशेष एलिमेंट कोट देण्यात आलाय. जर कोणी इंधन टाकीवर गोळीबार केला तर एलिमेंट कोट हा त्याला नष्ट करतो. एलिमेंट कोट हा AH-64 अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टर मध्ये वापरण्यात येतो. त्याच्या सामग्रीनं हा एलिमेंट कोट कार साठी तयार करण्यात आलाय. मर्सिडीज मेबॅक्स S650 Guard रेंज रोवर वोक आणि टोयोटा लँड क्रुझर वरून अपग्रेड केले गेलेत. दरम्यान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी बुलेट प्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओ मधनं प्रवास केला होता. तसंच 2014 पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मोदींनी BMW 7 Series हाय सिक्युरिटी वाहनानं प्रवास केला होता. आता मोदी 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज मधनं प्रवास करताना दिसतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मोदींच्या 12 कोटींच्या कारबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही Facebook वर पाहत असाल तर आमचं Facebook पेज लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.